नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, एक जबरदस्त अपडेट घेऊन आलो आहे। रिलायन्स कंपनी तर्फे हे ऑफिशियल अपडेट आहे। रिलायन्स समर इंटर्नशिप प्रोग्राम हा सुरू झाला आहे, ज्याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो। खूप जबरदस्त प्रोग्राम आहे मित्रांनो, फक्त 2 महिन्याचा प्रोग्राम आहे आणि ही इंटर्नशिपसाठी नक्की आपण अप्लाय केलं पाहिजे। तुम्ही ते बघू शकतात, अ समर ऑफ ग्रेट लर्निंग एक्सपिरियन्स अँड फन। रिलायन्स ही कंपनी सगळ्यांना माहिती आहे, भारतातलीच नव्हे जगातल्या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे। रिलायन्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी तुम्हाला घेऊन आलो आहे। तुमच्यासाठी जॉब वॅकन्सी शोधत होतो, पण तेवढ्यात मला ही नोटिफिकेशन कळले की इथे इंटर्नशिप प्रोग्राम स्टार्ट झाले आहे। तुम्ही ते बघू शकता। रिलायन्सची ऑफिशियल वेबसाईट आहे careers.reliance.com। तुम्हाला यावर सगळी माहिती कळून जाते। इथे बघा, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग प्रोग्राम पण होत असतो, पण आता इथे आपण अप्लाय नाही करणार आहोत, कारण की आता आपल्याला इंटर्नशिप आहे, त्यासाठी अप्लाय करायचं आहे। बेस्ट प्रोग्राम आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती देणार आहे की कोण इथे अप्लाय करू शकतात, कशाप्रकारे फॉर्म भरायचा। आणि तुम्हाला माहिती आहे, इथे इंटर्नशिप तुम्ही करता तर इथे 30,000 स्टायपेंड मिळतो। बाकीच्या कंपन्यांमध्ये आपण जॉबला लागलो तरी 25-20 हजार रुपये पेमेंट मिळतो जास्तीत जास्त, पण तुम्ही इथे 2 महिन्याची जरी इंटर्नशिप करता तरी तुम्हाला महिना इथे 30,000 रुपये स्टायपेंड मिळतो, म्हणजे पगार मिळतो, जी की बेस्ट गोष्ट आहे। त्यामुळे नक्की तुम्ही इथे केलं पाहिजे। याचा फायदा असा आहे की तुम्हाला अनेक बेनिफिट मिळतात। हे बघा मित्रांनो, इथे लर्न मोर दिलं आहे, यावर क्लिक केल्यानंतर हे पेज आपल्या समोर ओपन होतं। रिलायन्स समर इंटर्नशिप प्रोग्राम, हे बघा मित्रांनो, रिलायन्स समर इंटर्नशिप प्रोग्राम जो आहे हा 2 महिन्याचा फुल टाइम एक्सपेरिमेंटल लर्निंग प्रोग्राम। म्हणजे ही इंटर्नशिप जरी असली तरी इंटर्नशिप कमी पण लर्निंग जास्ती आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला शिकायला जास्त मिळणार आहे, ना की काम करायचं आहे। म्हणजे आपल्याला काही प्रोजेक्ट दिले जातात, त्यावर आपल्याला वर्क करायचं आहे। हे कोण करू शकतात तर इथे बघा, स्टुडंट अक्रॉस प्रीमियर बी स्कूल अँड इंजिनिअरिंग कॉलेज इन द कंट्री। म्हणजे तुम्ही बिझनेस स्कूल्स मधनं आहात, इंजिनिअरिंग शिकतात किंवा मॅनेजमेंटचे स्टुडंट आहात, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात। तुम्ही 10वी 12वी मध्ये आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे, तुम्ही हा व्हिडिओ सोडला तरी चालेल। पण मित्रांनो, जर तुम्ही ग्रॅज्युएट होणार असाल तर नक्की पुढच्या वर्षासाठी इथे तयार व्हा, कारण की ही इंटर्नशिप भारतातली वन ऑफ द बेस्ट असते। गव्हर्नमेंट इंटर्नशिप किंवा गव्हर्नमेंट जॉबचा सुद्धा जेवढा फायदा नसतो तेवढा या इंटर्नशिपचा असतो। डायरेक्ट जे पण रिलायन्स कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं, अनेक प्रोजेक्ट आपल्याला हँडल करायला मिळतात। त्यामुळे म्हणतो आहे, जर तुम्ही इलिजिबल असाल, इंजिनिअरिंग स्टुडंट असाल, बिझनेस स्कूलचे स्टुडंट असाल, तर तुम्ही ही संधी गमावू नका। तर हे बघा मित्रांनो, या इंटर्नशिपचे हायलाइट्स काय आहे, हे बघा। हायलाइट्स ऑफ द प्रोग्राम इथे दिलेलं आहे। पॉवरफुल इंडक्शन आहे, तुम्हाला इथे सगळं शिकायला मिळणार आहे, ते पण एक्सपर्ट कडनं। त्यानंतर बडी प्रोग्राम पण यांचा असतो, म्हणजे जे पण विद्यार्थी तुमच्यासारखे इंटर्नशिपसाठी अप्लाय करतात त्यांचा एक ग्रुप केला जातो आणि त्या सगळ्यांना मिळून प्रोजेक्ट दिला जातो। त्यामुळे तुमच्या एकट्यावर भार नाही येत, तुम्हाला काही अडचण येते आहे, काही प्रॉब्लेम्स आहे, तर तुम्ही सगळे बडी प्रोग्राम अंतर्गत ते सॉल्व्ह करू शकता, जे की खूप चांगली गोष्ट आहे। त्यानंतर मेंटोरशिप फ्रॉम इन हाऊस एक्सपर्ट, म्हणजे जे ऑलरेडी रिलायन्स कंपन्यांमध्ये काम करत आहेत, मेंटोर आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला हा सगळा एक्सपिरियन्स हे सगळं शिकायला मिळणार आहे। त्यानंतर फेस टाइम विथ सिनियर लीडरशिप, जे पण कंपनीतले एक्सपर्ट आहे, लीडर्स आहेत, त्यांचं पण तुम्हाला इथे मार्गदर्शन मिळणार आहे। त्यानंतर इथे बघा, तुम्हाला असाइनमेंट मिळते, त्याचा फीडबॅक मिळतो, ज्याद्वारे तुम्ही तुमचं जे डेव्हलपमेंट आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, ते करू शकता। याचा फायदा असा होतो की जे पण फ्युचरमध्ये रिलायन्समध्ये जॉब निघणार आहेत, तुम्ही जर इंटर्नशिप केली आहे तर रिलायन्समध्ये जॉब मिळण्याचे तुमचे चान्सेस वाढतात। कारण की तुम्ही असं अप्लाय करतात विदाऊट इंटर्नशिप, आणि विथ इंटर्नशिप तुम्ही अप्लाय करतात तर तुमच्याकडे बेनिफिट असतो, कारण की ऑलरेडी सगळा डाटा तुमच्या या वेबसाईटवर असतो आणि तिथून तुम्हाला एचआर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता, किंवा तुम्ही डायरेक्ट जरी अप्लाय केलं तरी तुमचा हा जो एक्सपिरियन्स आहे 2 महिन्याचा जो की धरला जातो, जे की बेस्ट आहे। आता इथे अप्लाय कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण जेवढे पण आपले मित्र आहेत जे इंजिनिअरिंग करतात, बिझनेस स्कूलमध्ये आहेत, त्यांना नक्की शेअर करा, कारण की आपले जे मराठी विद्यार्थी आहेत त्यांना पण अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळाला पाहिजे, एवढा चांगला पेमेंट मिळाला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे। त्यामुळे नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। चला तर बघूया कशाप्रकारे इथे अप्लाय करू शकतो। तर मित्रांनो, इथे अप्लाय करायचं असेल तर इथे दिले बघा, जॉईन अस टू मेक इम्पॉसिबल पॉसिबल। तर इथे अप्लाय नाऊ यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। हे बघा मित्रांनो, क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आपल्याला ओपन झाला आहे। आता हा फॉर्म काय आहे, तर जी रिलायन्स वेबसाईट आहे यावर आपल्याला आपलं अकाउंट बनवायचं आहे। तर इथे बघा, आपला ईमेल ऍड्रेस, त्यानंतर पासवर्ड टाकायचा। इथे पासवर्ड खूप जणांना जमत नाही,
पासवर्ड मध्ये कॅपिटल लेटर स्मॉल लेटर त्यानंतर आपल्याला स्पेशल कॅरेक्टर आणि अंक पण टाकायचे आहे. स्पेशल कॅरेक्टर मध्ये तीन चारच टाकू शकता जसं की हॅश वगैरे. तर इथे तुम्हाला जेव्हा पासवर्ड चुकतो तेव्हा खाली सजेशन येतं त्या प्रकारे तुम्ही इथे टाकून घ्या. कारण की मला स्वतःला 3-5 मिनिटं लागलं इथे पासवर्ड टाकायला. तेवढे नीट आणि काळजीपूर्वक टाका. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे. लास्ट नेम मध्ये फक्त आडनाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं नाही. त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर इथे कंट्री दिलं आहे आणि फोन नंबर. इथे असं एजचं काही दिलं नाही की एवढंच एजचं पाहिजे. जे पासआउट झाले आहे या वर्षी असंच अप्लाय करू शकतात इथं काही नाही आहे. इथं एजचं काही दिलं नाही आहे, जस्ट तुम्ही बिझनेस स्कूलची आणि इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटची विद्यार्थी पाहिजे. त्यानंतर इथे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर इथे बघा आपल्याला ही ऍग्री देतं, कारण की जे पण यांची एचआर टीम आहे त्यांच्याकडे ही सगळी इन्फॉर्मेशन जाते. जेव्हा रिलायन्समध्ये काही जॉब आले ज्याच्यासाठी आपण पात्र असू तर डायरेक्ट आपल्याला कॉल येतात, ईमेलवर नोटिफिकेशन येते, जेणेकरून आपल्याला इथे जॉब्स असतील तर लगेच माहिती मिळत जाईल. तर तुम्हाला हे ऍग्री करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला रिलायन्सच्या वेबसाईटवर यायचं. ही रिलायन्सची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर अनेक माहिती तुम्हाला मिळत जाते. आता इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. जे आपण अकाउंट क्रिएट केलं होतं तो ईमेल आयडी, त्यानंतर जो पासवर्ड टाकला होता तो टाकून आपले इथे लॉग इन करायचं आहे. तर आता हे बघा इथे मी माझं लॉग इन करून घेतलं आहे. त्यानंतर इथे बघा 4 पेजेस आहेत, तेवढी आपल्याला माहिती टाकायची आहे या इंटर्नशिपसाठी. पहिलं म्हणजे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर आपलं एज्युकेशन काय झालं आहे किंवा जी ट्रेनिंग घेतली आहे ती, त्यानंतर एम्प्लॉयमेंट आणि रेफरन्स डिटेल. या 4 माहिती आपल्याला टाकायची आहेत, याद्वारे आपण इथे अप्लाय करू शकतो. आता बघा पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला बेसिक, त्यानंतर कॉन्टॅक्ट आणि पेपरन्स हे द्यायचं आहे. तर बेसिक मध्ये बघा आपल्याला आपली जन्मतारीख, जेंडर, त्याच्यानंतर कोणत्या कंट्रीत राहतो, त्यानंतर स्टेट, सिटी, त्यानंतर इथे आपल्याला आपला बायोडाटा टाकायचा आहे. बायोडाटा प्रोफेशनल टाका. कसा बायोडाटा प्रोफेशनल बनवायचा याचा एक व्हिडिओ टाकला आहे. आय बटनवर लिंक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही प्रोफेशनल बायोडाटा बनवून घ्या. कारण की मोठी कंपनी आहे इथे प्रोफेशनलच बायोडाटा लागेल. साधा बायोडाटा असेल तर तुम्हाला डायरेक्ट हाकलून दिलं म्हणजे सिलेक्शनच होणार नाही, त्यामुळे प्रोफेशनल टाका. त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स, आपला ऍड्रेस वगैरे ही माहिती टाकायची आहे. त्यानंतर आपलं प्रेफरन्स कोणी असेल तर ते आपण इथे टाकू शकतो, म्हणजे तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे तर ते टाका. त्यानंतर दुसरं जे आहे ते एज्युकेशन आहे, आपण जे शिक्षण घेतलं आहे त्याची माहिती द्यायची. स्टार्ट डेट, एंड डेट, त्यानंतर इन्स्टिट्यूट नेम, लोकेशन, डिग्री कोणती झाली आहे, कोर्स कोणता केला आहे, त्यानंतर इथे आपण बॅच ऑफ स्टडी टाकायचा आहे. स्कोर म्हणजे आपलं पर्सेंटेज किती आउट ऑफ किती मिळालं ते टाकायचं आहे. त्यानंतर कंट्री सिलेक्ट करून आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते एम्प्लॉयमेंट आहे. हे बघा तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असाल तरच हे टाका, नसेल तर इथे दिले फ्रेशर्स कॅन स्किप दिस पेज बाय क्लिकिंग कॅन्सल बटन. म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर तुम्ही इथे बघा कॅन्सल बटन दाबून पुढच्या पेजवर जाऊ शकता. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे काही कामाचा तर तुम्ही इथे तो टाकू शकता. कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं आहे, कधीपासून कधी केलं आहे, काय जॉब रोल होता, कोणती सिटी आहे, कोणतं स्टेट आहे, हे सगळं तुम्हाला टाकायचं आहे. फ्रेशर्स असाल तरी ते वेलकम आहे, तुम्हाला हे पेज कॅन्सल करायचं आहे म्हणजे पुढच्या पेजवर जाल. त्यानंतर लास्ट इन्फॉर्मेशन टाकायची आहे रेफरन्स डिटेल. जे पण रिलायन्समध्ये कामाला आहेत जर त्यांचं तुमच्याकडे रेफरन्स असेल तर खूप भारी आहे. इथे बघा हे मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही हे नाही भरलं तरी चालणार आहे. पण जर तुमचं कोणी ओळखीचं आहे रिलायन्स कंपनीमध्ये तर तुम्ही त्यांचा प्रेफरन्स टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला इथे चान्सेस जास्त वाढतील काम मिळण्याचे, इंटर्नशिप मिळण्याचे. तर त्यांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. दोघांचं असेल तर दोघांचं टाका. जर तुम्हाला रिलायन्समध्ये कोण काम करत आहे जर त्यांचा प्रेफरन्स पाहिजे असेल तर तुम्ही लिंक्डइनवर जाऊ शकता. तिथे तुम्हाला अनेक जे पण लोक रिलायन्समध्ये काम करत आहेत त्यांच्या प्रोफाईल दिसतील. त्या प्रोफाईलवरून तुम्ही इथे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतात, किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणीही असेल त्याचा तुम्ही प्रेफरन्स देऊन टाका. तो इथे दिल्यानंतर इथे बघा तुम्हाला हे डॉक्युमेंट जे दिले आहेत ते ऍड करायचे आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा इथे फॉर्म सबमिट होतो आहे, म्हणजे तुम्ही इंटर्नशिपसाठी अप्लाय झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्ये जर तुमचा बायोडाटा, रिझ्युमे चांगला असेल, यांच्या पात्रतेनुसार असेल तर तुम्हाला इथे मेल येतो आणि मेलमध्ये सांगितलं जातं की तुमचं सिलेक्शन होणार आहे. हे बघा मित्रांनो या इंटर्नशिपचा अनेक फायदा आहे, तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे, चांगला एक्सपिरियन्स मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इथे पात्र असाल तर घाबरू नका, बिंदास अप्लाय करा. बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. जे पण मित्र आहेत त्यांना नक्की शेअर करा, कारण की ही संधी गमवता कामा नाही. कारण की खूप क्वचितच असे इंटर्नशिप येतात ज्या की मोठ्या कंपन्यांमध्ये आपल्याला करायला मिळतात. इथे शिकायला जास्त मिळणार आहे काम करण्यापेक्षा, त्यामुळे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आयकॉनिक मराठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.